नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, शरद पवार किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार हे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या जागा देण्याचं ठरवलं होतं अशा जागांवरनं किंवा त्यांचा प्रभाव ज्या जागेंवरती आहे अशा जागांवरनं निवडून येतील असा एक अंदाज बांधला जातो आहे. तर आजच्या व्हिडिओमधनं आपण बघू शकत आहोत की मनोज जरांगे पाटील यांचा ज्या जागांवरती प्रभाव आहे अशा ठिकाणी कोणकोण उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात सुरुवातीला गोष्ट करूयात येवला विधानसभा मतदारसंघाची. शरद पवार यांचे उमेदवार असलेले माणिकराव शिंदे हे येवल्यामधनं लढतात. आता छगन भुजबळ यांचे ते कट्टर विरोधक आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना प्रत्येक वेळा टार्गेटवरती धरलेलं आहे आणि येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आता माणिकराव शिंदे यांना शरद पवारांनी उतरवलेलं आहे. तर छगन भुजबळ यांचे ते कट्टर विरोधक आहेत. येवल्यामध्ये त्यांचं संस्थात्मक काम मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भुजबळांना 2004 साली येवल्यामध्ये याच माणिकराव शिंदे यांनी आणलं होतं. मंडळी, आपल्याला माहिती असेल 2004 आधी छगन भुजबळ हे मुंबईमधनं निवडणूक लढायचे, परंतु 2004 साली माणिकराव शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यात मैत्री झाली आणि याच माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळांना येवल्यामध्ये आणलं. नंतर काही कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यावरून किंवा काही संस्थात्मक कार्यकर्त्यांच्या उमेदवारीच्या प्रश्नावरून ते त्यांच्यापासून दूर गेले असं त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच माणिकराव शिंदे यांना येवल्यामधनं आता पवारांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे माणिकराव शिंदे हे निश्चितच येवल्यामधनं भुजबळांच्या विरोधात टफ फाईट देतील असं आता बोललं जाऊ लागलं आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघ. उत्तमराव जानकर हे माळशिरसमधनं लढत आहेत. भाजपमधनं शरद पवार गटामध्ये ते गेलेले आहेत. धनगर मतांवरती त्यांचा मोठा होल्ड आहे आणि मागच्या वेळेस निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम जानकर हे त्याच माळशिरस विधानसभा मतदारसंघामधनं लढतात ज्या ठिकाणी मोहिते पाटील यांची प्रचंड मोठी ताकद आहे. गेली कित्येक वर्ष मोहिते पाटील या मतदारसंघावरती होल्ड ठेवून आहेत आणि आता मोहिते पाटील यांची ताकद प्लस शरद पवारांची ताकद आणि याच मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांशी आणि शरद पवारांशी असलेले जवळचे संबंध या काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती उत्तम जानकर हे माळशिरसमधनं विजयी होऊ शकतात. भाजपचे राम सातपुते हे त्यांच्या विरोधात ही लढाई लढत आहेत आणि उत्तम जानकर हे देखील या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात. पुढील आहेत संदीप क्षीरसागर, बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार. मागच्या टर्मला ते आमदार झाले होते, या टर्मला देखील त्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. मंडळी, मराठा आरक्षण लढ्यामध्ये सर्वाधिक प्रभावित जर कुठला जिल्हा असेल तर तो बीड आहे आणि या बीड शहरातून संदीप क्षीरसागर हे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या विरोधात क्षीरसागर घराण्याचंच आव्हान उभं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांचा जो विजय झालेला होता त्या विजयामध्ये आपण खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे आणि आता आपल्याला तुमची गरज आहे, मदतीची गरज आहे असं जाहीर वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी आपल्या सभेमध्ये केलेलं होतं. त्यामुळे बजरंग सोनवणे हे त्यांना या ठिकाणाहून मदत निश्चित करतील आणि बीडमधनं उमेदवार बदलला जाऊ शकतो अशा शक्यता ज्यावेळेस निर्माण झालेल्या होत्या त्यानंतर देखील बीडमधनं संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी कायम ठेवल्या गेली आणि यामध्ये देखील खासदार बजरंग सोनवणे यांचा मोठा वाटा आहे असं देखील बोललं जातं. अजित पवार गट ही जागा लढू शकतो असा अंदाज वर्तवला गेला आणि त्याचनंतर तेली ते मुस्लिम मतं ही अतिशय निर्णायक ठरणार आहेत. OBC समाजातनं क्षीरसागर आहेत, परंतु मराठा मतांचं देखील मोठं जाळं त्यांच्या अवतीभोवती आहे. मुस्लिम मतं देखील या मतदारसंघात निर्णायक भूमिका ठरवतात. महाविकास आघाडीला या ठिकाणाहून मुस्लिम मतदारांची देखील चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे आणि लोकसभेला जर आपण पाहिलं तर लोकसभेला
महायुतीला मुस्लिम मतदारांची नाराजी असल्याचं काही अंशी बघायला मिळालं, आणि त्यामुळे तो जो काही 5-7 हजार मतांचा फरक आणि त्या फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यामध्ये बीडच्या मतदारांचा बहुमोल आहे, बहुमोलाचा वाटा आहे, आणि यामध्ये संदीप क्षीरसागर निर्णायक भूमिकेत होत्या. त्यामुळे ही जागा देखील जरांगे पाटील यांच्या वलयाच्या आजूबाजूलाच आहे असं देखील म्हणायला हरकत नाही. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघ. सतीश चव्हाण जे पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांना आता विधानसभेला शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. गंगापूर खुलताबाद असा मिळून हा मतदारसंघ आहे. प्रशांत बम हे त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढतायत आणि यावेळेस गंगापूरमधनं उमेदवारी दिली जाऊ शकते असा अंदाज जरांगे पाटील यांच्याकडनं व्यक्त केला जात होता. कन्नड, गंगापूर आणि फुलंब्री असा विचार देखील आपण करू, विचारात हा मतदारसंघ घेतला गेलेला होता. आणि त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांना टार्गेट करण्यात या संपूर्ण प्रक्रियेत खूप मोठा भाग राहिलेला आहे आपण तसं जाणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत बंब हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती आहेत, अतिशय जवळचे ते मानले जातात, आणि त्यांच्या विरोधात पवारांचे उमेदवार आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्या मागे मोठं वलय या मतदारसंघामधनं तयार झालेलं आहे. पदवीधर मतदारसंघाचे सलग 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातनं त्यांचा मोठा होल्ड आहे. आणि आता गंगापूर खुलताबाद या विधानसभा मतदारसंघात जो फुलंब्रीला लागून असलेला भाग आहे या मतदारसंघाचा, त्या भागामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. आणि त्यासाठी मागचे 2-1 वर्ष सतीश चव्हाण या ठिकाणाहून प्रयत्नशील होते. त्यांनी विविध कामं आपल्या स्वखर्चातून किंवा पदवीधरचे जे आमदार होते त्या निधीतून म्हणा किंवा जसं जमेल तशी ती छोटी मोठी कामं करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि त्याचा फायदा त्यांना फुलंब्रीशी लागून असलेला जो गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचा जो भाग आहे त्या भागातून मोठ्या प्रमाणात सहकार्य किंवा मताधिक्य मिळू शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे. तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ. महबूब शेख यांना या आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी जाहीर झालेली आहे. शरद पवारांचे ते उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. आष्टीचा विचार आपण यासाठी करतो आहोत की मनोज जरांगे पाटील यांचं जे मूळ गाव आहे ते मूळ गाव या परिसरातच आहे. मातोरी हे त्यांचं गाव आहे आणि हाच तो परिसर आहे, गडांचा परिसर आहे. भगवानगड आणि इतर नारायणगड वगैरे हे सगळे गड या परिसरात आहेत. आणि याच परिसरात महबूब शेख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. मुस्लिम समाजाचा उमेदवार असल्याने काही अंशी नाराजी ही मंडळींमध्ये आहे, परंतु एक पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे एक झुकत माप देखील आहे. त्यामुळे महबूब शेख आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं चांगली टफ देतील असंच बोललं जात आहे. शरद पवारांचं ते अत्यंत निष्ठावंत राहिलेले आहेत. ज्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधला वाद हा सर्वांच्या समोर आलेला होता तेव्हा महबूब शेख यांनी अजित पवारांना डायरेक्ट शिंगावरती घेतलेलं होतं, त्यांच्या विरोधात ते डायरेक्ट बोललेले होते. आणि ज्यावेळेस शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या होत्या त्यावेळेस आपोज करणाऱ्यांमध्ये केवळ महबूब शेख होते हे आपल्याला त्या व्हिडिओमधनं स्पष्टपणे जाणवतं. तर शरद पवारांचे अत्यंत निष्ठावंत आहेत. शरद पवारांनी पक्षाध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मोठं आंदोलन देखील त्यांनी केलं होतं. एव्हाना त्याच ठिकाणी त्यांनी आपली भूमिका देखील मांडलेली होती. अजित पवारांच्या विरोधात देखील ते बोलले होते. आष्टी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आजबे त्यांच्या विरोधात आहेत. युतीमधनं 2 उमेदवार देण्यात आलेले आहेत. भाजपकडून देखील उमेदवार आहे आणि युतीमधले 2 उमेदवार. त्यामुळे या ठिकाणी मतांचं विभाजन हे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आणि याचा फायदा महबूब शेख यांना होईल असं आता जाणकार मंडळी सांगतायत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावच्या ग्रामस्थांचा प्रभाव किंवा मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव जे आहे त्यामुळे तो एक प्रभाव आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये. महबूब शेख हे आष्टीचे उमेदवार आहेत आणि ते देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं देखील काही जाणकार मंडळींचं सांगणं आहे. तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भोकरदन विधानसभा मतदारसंघ.
राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांना भोकरदनमधनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दोन वेळा राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले आहेत, दोन वेळा संतोष दानवेंकडून त्यांना पराभव देखील स्वीकारावा लागलेला आहे. आता पुन्हा दानवे विरुद्ध दानवे अशी लढत ही भोकरदनमध्ये आहे. चंद्रकांत दानवे हे देखील दानवे फॅमिलीचेच आहेत आणि संतोष दानवे जे विद्यमान आमदार आहेत, रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत आणि मनोज जरांगे पाटील किंवा मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जो दिसला तो भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसला. भोकरदनमध्ये देखील जो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, रावसाहेब दानवे हे भोकरदनमधनं देखील आमदार राहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या चिरंजीवाला देखील दोन वेळा या ठिकाणाहून आमदार होता आलेला आहे. परंतु त्याच भोकरदन विधानसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना लीड घेता आलं नव्हतं आणि मनोज जरांगे पाटील हे उघड रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कधी बोलले नाही, पण त्यांनी मात्र करेक्ट कार्यक्रम या जालना लोकसभा मतदारसंघ, बीड लोकसभा मतदारसंघ, त्याचबरोबर परभणी विधानसभा लोकसभा मतदारसंघ, नांदेड लोकसभा मतदारसंघ, उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये करेक्ट कार्यक्रम हा समाजाने केला आणि ते आपण पाहिलं आहे. त्यामुळे भोकरदनची ही जी जागा आहे या जागेवरती देखील मोठा प्रभाव हा मनोज जरांगे पाटील यांचा असणार आहे आणि त्यामुळे चंद्रकांत दानवे हे देखील या ठिकाणाहून या वेळेस 2024 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा देखील अंदाज जाणकार मंडळींच्या वतीने व्यक्त केला जातो आहे. तर मंडळी पुढील आहेत बदनापूर विधानसभा मतदारसंघ. जसा जालना लोकसभा मतदारसंघाचा भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ आहे, तसाच बदनापूर विधानसभा मतदारसंघ आहे. बबलू चौधरी जे बदनापूर विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या मागे जी ताकद आता उभी राहिलेली आहे ती ताकद जर का आपण पाहिली तर प्रचंड मोठी ताकद सध्या बबलू चौधरींच्या मागे आहे. ज्या पद्धतीनं कल्याण काळे यांचं काम त्यांनी लोकसभेला केलेलं आहे, कल्याण काळे स्वतः बबलू चौधरींसाठी या मतदारसंघामध्ये जंगजंग पछाडतायत, प्रत्येक ठिकाणी जाऊन ते बबलू चौधरींच्यासाठी फिल्डिंग लावतायत आणि त्यामुळे जो एक मोठा वर्ग आहे तो वर्ग बबलू चौधरी यांच्या दिशेने निश्चितच काम करतो आहे असं काही दिवसांपूर्वी झालेल्या काही मुलाखती किंवा काही व्हिडिओजमधनं किंवा जाणकारांच्या प्रतिक्रियेमधनं लक्षात येत आहे. त्यामुळे बबलू चौधरी यांच्या विजयाची शक्यता देखील बदनापूरमधनं मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते आहे. सगळ्यात जास्त प्रभाव याच बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, कारण आंबड घनसावंगीला लागून हा मतदारसंघ आहे, आंबड तालुका याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतरवाली सराटी जे गाव आहे अंबड तालुक्यातलं ते याच बदनापूर विधानसभा मतदारसंघामधनं आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी, अंबड तालुका आणि अंबड तालुक्यात असलेले जिल्हा परिषद गण यामध्ये खूप मोठा होल्ड हा मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांचा आहे. त्याचबरोबर त्यांचे ऐकणारे कार्यकर्ते खूप मोठे या मतदारसंघामध्ये आहेत आणि ओबीसी विरुद्ध मराठा किंवा हे मतदारसंघ जरी हा राखीव असला तरी या ठिकाणी ताकद, ग्राउंडची ताकद मात्र ओबीसी विरुद्ध मराठा अशीच बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण जे झुकतं माप ओबीसींकडनं जात आहे किंवा ओबीसींना मिळतं आहे आणि जे झुकतं माप मराठा समाजाला मिळतं आहे, याच वर्चस्वात ही लढाई असणारे मतदारसंघ राखीव असल्यामुळे कोण कोणाच्या सोबत जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु बबलू चौधरी यांच्या मागे 2024 एक मोठा विशिष्ट वर्ग देखील त्यांचं काम करतो आहे अशा पद्धतीच्या माहिती सध्या समोर येतात. तर मंडळी बबलू चौधरी शरद पवारांचे उमेदवार हे देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पुढील आहे केज विधानसभा मतदारसंघ. ज्या केजमधनं पृथ्वीराज साठे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि मंडळी आपल्याला लक्षात असेल की ज्या वेळेस जागा देण्याचा किंवा आपण या ठिकाणावरून उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील म्हणत होते त्याच वेळेस केज बीड जिल्ह्यातला केज हा पहिला मतदारसंघ त्यांनी घोषित केला होता. हा मतदारसंघ देखील राखीव आहे, परंतु या ठिकाणी देखील मोठी ताकद ही समाजाची आहे असं ते म्हटले होते आणि भाजपच्या नमिता मुंदडा ह्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे लढत आहेत. मोठी जबरदस्त बॅकिंग
त्यांना पवारांच्या माध्यमातून मिळते आहे आणि मोठं वलय त्यांच्या मागे सध्या आहे. तर दोन वेळा दुसऱ्या क्रमांकाची मतं ही पृथ्वीराज साठे यांनी घेतली होती. रेसमध्ये ते राहिलेले होते. दलित आणि मराठा मतं या ठिकाणी अतिशय निर्णायक आहे. राखीव असलेला हा मतदारसंघ आहे, परंतु मराठा मतांवरती किंवा मराठा मतांच्या सपोर्टने पृथ्वीराज साठे हे या वेळेस केजमधनं इतिहास घडवू शकतात असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं आहे. कारण या मराठवाड्यातल्या या काही मतदारसंघाची परिस्थिती जी बदललेली आहे, त्या परिस्थितीचा फायदा यावेळेस पृथ्वीराज साठे यांना निश्चितच होऊ शकतो. त्यांचं संघटन देखील चांगलं आहे. मागच्या दोन वेळा ते दुसऱ्या क्रमांकाची मतं घेण्यात यशस्वी झालेले आहेत, त्यामुळे अजूनही त्यांचं संघटन हे क्रेज या विधानसभा मतदारसंघामधनं कायम आहे. त्यामुळे पृथ्वीराज साठे हे देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ. खासदार निलेश लंके यांच्या त्या पत्नी आहेत. नंतर राणी लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पारनेरमधनं निलेश लंके हे आमदारकी लढवत होते, ते निवडून आलेले होते. त्यांनी लोकसभेसाठी जो काही पराक्रम केलेला आहे त्याचं बक्षीस म्हणून राणी लंके यांना उमेदवारी मिळाली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. आणि ती जी ताकद लोकसभेला वापरण्यात आलेली होती, त्याच ताकदीचा किंवा त्याच स्ट्रॅटेजीचा त्याच नियोजनाची पुनरावृत्ती ही पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं राणी लंके यांच्यासाठी पुनश्च एकदा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तो जो एक फॅक्टर आहे, त्या फॅक्टरमुळे देखील राणी लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं विजयी होण्याचे चान्सेस तयार होत आहेत असं देखील बोललं जातं आहे. तर खासदार निलेश लंके यांच्या त्या पत्नी आहेत. अजित पवार गट हा विरोधात लढतो आहे मतदारसंघात. चांगला जनसंपर्क हे काही की पॉईंट्स या ठिकाणी आहेत. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे रोहित पवार यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. उघड उघड या मतदारसंघात यावेळेस मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत बघायला मिळू शकते. आता रोहित पवार हे शरद पवारांचे उमेदवार आहे. अजित पवार सोडून गेल्यानंतर एक मोठी जबाबदारी रोहित पवारांनी पक्षातली घेतलेली आहे. कर्जत जामखेड त्यांनी निवडलेला मतदारसंघ होता. या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ओबीसींची मतं आहेत. त्याचबरोबर त्यालाच लागून तशीच बरोबरीची ही मराठा समाजाची मतं आहेत. आणि जे काही राजकारण किंवा समाजकारण ज्या दिशेने चाललं आहे ती दिशा जर का आपण पाहिली तर रोहित पवार यांना निश्चितच एक मोठा वर्ग त्यांच्या मागे ताकदीनं उभा राहील. आणि कर्जत जामखेड जो विधानसभा मतदारसंघ आहे तो याच पट्ट्यातला विधानसभा मतदारसंघ आहे. नगर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे. आष्टी कर्जत जामखेड हे जे भाग आहेत हे आरक्षण लढ्याने प्रभावित झालेले भाग आहेत. आणि बारामतीशी लागून असलेला मतदारसंघ आहे. बाहेरचा उमेदवार असल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवला जातो. परंतु जी एक मोठी ताकद अदृश्य शक्ती ज्याला आपण म्हणतो ती ताकद आता रोहित पवारांच्या मागे देखील उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्जत जामखेडमधनं रोहित पवार बाजी मारू शकतात. आणि यावेळेस राम शिंदे यांनी देखील मोठी तयारी केल्याचं समजतं आहे. जसा मराठा वोटर्स हा एका ठिकाणी जमा होतो आहे तसाच ओबीसी वोटर्स एका ठिकाणी जमा करण्याची मोठी जबाबदारी गेल्या 5 वर्षामध्ये राम शिंदे हे पार पाडतात असं म्हणायला हरकत नाही. त्याचे पडसाद देखील हळूहळू उमटायला लागलेले आहेत. त्यामुळे रोहित पवारांसाठी निवडणूक पाहिजे तितकी सोपी नसणार आहे. आणि ते देखील राम शिंदे देखील या निवडणुकीमध्ये टफ देऊ शकतात असं देखील आपण म्हणू शकतो. तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला ज्यांनी त्रास दिला आहे त्याला मात्र सोडू नका. अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी शेवटच्या क्षणी हा स्टँड घेतलेला आहे. त्यामुळे पुनश्च एकदा लोकसभेप्रमाणेच परिस्थिती निर्माण होऊ शकते का विधानसभेला अशी चिन्ह निर्माण झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात राजेश टोपे हे मनोज जरांगे पाटील यांना रसद पुरवतात. राजेश टोपेच त्यांच्या मागे ताकदीनं उभे राहिलेले आहेत असे असंख्य आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि ते पाहता या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय मोठा प्रभाव हा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. मनोज जरांगे पाटील जे वारंवार म्हणत असतात गोदाकाठ, जो गोदाकाठ जो आहे तो बहुतेक हा घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला आहे. आणि याच गोदाकाठच्या मतदारसंघांमधल्या गावांमध्ये एक मोठा
जनसमुदाय हा राजेश टोपे यांच्या मागे आहे. 2009 पासून ते विधानसभेमध्ये निवडून येत आहेत, सलग निवडून येत आहेत. विरोधात शिंदे गटाचे हिकमत उढान हे देखील आहेत. आणि त्यातल्या त्यात जो की पॉईंट आपण यामध्ये ठेवलेले आहेत, मनोज जरांगे फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी या मतदारसंघात चालणार आहे. आणि घनसावंगीमधनं राजेश टोपे हे रेसमध्ये आहेत. परंतु इथे एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की राजेश टोपे विरुद्ध हिकमत उडान आणि आणखी एक तेवढ्याच ताकदीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा आहे. त्याचबरोबर ओबीसींचा उमेदवार देखील या मतदारसंघामध्ये आहे. मंडळी, अंतरवाली सराटीला लागूनच असलेल्या एव्हना अंतरवालीला ज्या ठिकाणाहून जावं लागतं त्या वडीगोद्री या ठिकाणचे ओबीसी आंदोलन, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सक्रिय असलेले बैराम दादा खटके यांच्या पत्नी या वंचित बहुजन आघाडीकडनं या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये फाईट देत आहेत. चांगली त्यांची कामगिरी सध्या बघायला मिळते आहे. त्यामुळे राजेश टोपेंसाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी निश्चितच नसणार आहे, कारण मतांची विभागणी होणार आहे. एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा सर्वाधिक प्रभाव असलेला हा मतदारसंघ आहे घनसावंगी. आणि याच मतदारसंघामधनं मतांची विभागणी प्लस ओबीसींचा उमेदवार, ओबीसी कशा पद्धतीनं एकत्रित येतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे निर्णयात निकालामध्ये. ते तर आपल्याला दिसून येणारच आहे. परंतु घनसावंगीमधनं राजेश टोपे यांच्यामागे एक ताकद, जी आपण ज्याची गोष्ट करतो आहे ती ताकद निश्चितच उभी असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हे काही निवडक मतदारसंघ होते आजच्या आढाव्यामधनं आपण हे पाहिले आहेत. आणखी देखील काही मतदारसंघांचा आपण अभ्यास करणार आहोत. यापैकी तुम्हाला काय वाटतं, कोण मतदारसंघामधनं कोण उमेदवार विजयाच्या दिशेने जाईल? मनोज जरांगे पाटील यांची जी काही एक ताकद निर्माण झालेली आहे ती कुणाच्या फायद्याची असेल, कुणाचा तोटा होईल, कोण निवडून येऊ शकतं, कोण उमेदवार पराभूत होऊ शकतं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.